नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपवासासाठी खास अशी रेसिपी, ती म्हणजे वरीच्या तांदळाच्या डोस्याची रेसिपी. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला पाहूयात या रेसिपीसाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे. इथे घेतलं आहे 1 कप वरीचे तांदूळ, 1/2 कप आपण साबुदाणा घेणार आहोत. या दोघांना एकत्र मिक्स करून आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपण वरून ॲड करणार आहोत 1/2 कप दही. फ्रेंड्स, हे आता मी मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि त्याच्यात आता आपण हे 1 कप वरीचे तांदूळ आणि 1/2 कप साबुदाणा जो आहे ना ते एकत्र फिरून घेणार आहोत. त्याचं छान अशी बारीक पावडर किंवा बारीक पीठ आपण रेडी करून घेणार आहोत. सगळं छान असं बारीक पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता हे पीठ जे आहे ना ते आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि हे बघा, आता पीठ इथे मी काढून घेत आहे आणि त्याच्यात आपण जे 1/2 कप दही घेतलेलं आहे ते आपण याच्यात ॲड करायचं आहे. दही ॲड केल्यानंतर हे पीठ आणि दही एकत्र छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे डोसे जे आहेत ना फ्रेंड्स, हे अतिशय पौष्टिक आहेत आणि खूप चविष्ट लागतात, पचायलाही खूप हलके असतात. सो हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता त्याच्यात ॲड केलेलं आहे थोडं थोडं पाणी आपण ॲड करून घेणार आहे. साधारण मला 1 कप पाणी लागलेलं आहे. सो पाणी थोडं थोडंच टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. एकत्र पाणी टाकलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतील, म्हणून थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं बॅटर आता रेडी झालेलं आहे. आता याला मी 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे, छान असं झाकण ठेवून. आणि हे बघा, आता 10 ते 15 मिनटानंतर आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे. सो हे बघा, छान असं फुलून आलेलं आहे पीठ. सो आता आपण ह्याचे छान असे खमंग डोसे उपवासासाठी खास तयार करणार आहोत. इथे मी घेतलेला आहे नॉनस्टिक तवा, त्याला तुपाने छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आता हे बॅटर किंवा पीठ जे आहे डोस्याचं त्याच्यावर मी टाकून घेणार आहे आणि आता छान आपण त्याला पसरून घेऊयात. हे बघा, हळूहळू त्याला जाळी पडायला लागलेली आहे. जसे आपण नॉर्मली तांदळाचे डोसे बनवतो त्याप्रमाणे एकदम असे बनत नाहीत, पण खूपच पौष्टिक आणि चविष्ट बनतात. वरीचे तांदळाला वानयार्ड मिलेटसुद्धा म्हटलं जातं फ्रेंड्स. हे खूपच हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट आहे खाण्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे ग्लुटेन मुक्तसुद्धा आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला वेट कंट्रोल करायलासुद्धा खूप मदत करतं. त्यामुळे उपवासात जर आपण हे अशा रेसिपी बनवून खाल्ल्या तर आपलं वेट नक्की कंट्रोलमध्ये राहणार आहे. सो फ्रेंड्स, आपला आता हा डोसा तयार झालेला आहे. वरीचे तांदूळ आहेत ना पचायला खूप हलके असतात आणि त्यामुळे आपल्याला उपवासात पचनाचा त्रास अजिबात होत नाही. सो आता डोसा तयार झालेला आहे, मी आता त्याला सर्व्ह करून घेते बटाट्याच्या भाजीसोबत. फक्त मिरचीची फोडणी देऊन ही भाजी केलेली आहे कारण उपवास असल्यामुळे बाकी काही फोडणी आपल्याला करता येणार नाही. त्यासोबत आहे ओल्या नारळाची चटणी, त्याच्यात फक्त मिरची आणि शेंगदाणे टाकून मी वाटून घेतलेले आणि हे आपले छान असे खमंग उपवासाचे वरीच्या तांदळाचे डोसे. सो फ्रेंड्स, कशी काय वाटली रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.